भारत सरकार देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्याची हमी घेते आणि एकीकडे इथे सध्या सर्व विस्थापितांची तरावाधी वसाहत, इथे लाखो रुपये खर्च करून ही एवढी मोठी बिल्डिंग बनवली, दवाखाना बनवला आणि इथे या वसाहतीतल्या लोकांना आरोग्याचा लाभ मिळेल असं सांगण्यात आलं। परंतु 2003 पासून ही बिल्डिंग बनून आज 2015 उजाडलं, परंतु अजून इथे डॉक्टरच देण्यात आला नाही। तुम्ही कोणत्या गावचे? मुळगाव डॅनिल। तिकडे डॉक्टर येत होते का? नाही। आणि मग इथे आल्यावर? इथे आल्यावर पण डॉक्टर नाही। तुमच्या घरात कोणी आजारी पडला होता का? हा, आजारी होता। मग काय काय झालं होतं त्याला? दवाखान्यात घेऊन गेला। कुठे घेऊन गेला होता? नंदुरबारला। आणि मग काय? नंदुरबारला घेऊन गेला, त्यांना खर्च 15,000 लागला। 15,000 खर्च लागला, दुसऱ्याकडून व्याज कर्ज घेतलं होतं। मग आता कसं करणार? आता पिकत पण नाही ना, तर आता कर्जवाला तर रोज येत, कर्ज कसं काय फेल करणार आम्ही। किती वर्षी आले तुम्ही? कोणत्या वर्षी गावठाण तयार झाले? 2002 तेव्हापासून डॉक्टर आलाच नाही? डॉक्टर नाही। मग तुम्ही कधी तक्रार केली होती का शासनाकडे? केली होती, पण कायच काय कारवाई केली नाही। मग हे आणि इतर ज्या वसाहती बांधल्या त्याच्यामध्ये दवाखाने आहेत का? इतर वसाहती बांधले गेले त्याचं आहे, पण तरावत म्हणून नाही। माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना जर खरंच वाटत असेल की या वसाहतींमध्ये डॉक्टर यायला पाहिजे, कर्मचारी राहायला पाहिजे आणि त्यांना आरोग्यसेवा मिळायला पाहिजे असं वाटत असेल, तर त्यांनी कृपया डॉक्टर पाडवी जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांना फोन करून संपर्क करावा। त्यांचा मोबाईल नंबर आहे 94121525520। मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय, तरावत पुनर्वसन, नंदुरबार जिल्हा, इंडिया अनहर्डसाठी।